लंच बॉक्समध्ये नेण्यासाठी परफेक्ट भाजी प्रोसेस। तेल टाकायचं एक चमचा, त्यात एक चमचा मोहरी टाकायची। मोहरी तडतडल्यानंतर त्यात एक चमचे जिरे घालायचे, चार पाच कढीपत्त्याची पान घालायचे आणि छान तळून घ्यायचं। कांदा ॲड करायचा, सोनेरी कलर येऊपर्यंत कांदा तळून घ्यायचा मस्तपैकी। कांदा छान तळल्यानंतर त्याला वेगळंच एक क्रंचीपणा येतो आणि त्याची टेस्ट पण भारी लागते। त्यानंतर याच्यामध्ये आपण एक चॉप केलेलं टोमॅटो टाकायचं, पाहू शकता बारीक कट केलेलं टोमॅटो आहे। टोमॅटो टाकल्यानंतर छान मिक्स करायचं। टोमॅटो एकदम स्मूथ झालं पाहिजे, मऊसर असा त्याला रंग आणि त्याच्यामधलं स्ट्रक्चर झालं पाहिजे। त्यानंतर आपण कट केलेली कोबी टाकायची आहे आणि ती उकळून घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये। त्यानंतर आपण आता भाजीमध्ये ॲड केली आहे, छान असं मिक्स करायचं। आता मिक्स एकदम टोमॅटो कांदा वगैरे आहे आणि कोबी जे आहे तर ते छान मिक्स करायची। त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। तर छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे चिमूटभर हळद, चवीपुरतं लाल तिखट, काळा मसाला आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचे आणि हे छान असं आता मिक्स करायचे। आपली जी भाजी आहे तर ती या प्रोसेसने बनवायची, म्हणजे तुम्ही लंच बॉक्स म्हणजे तुमच्या टिफिन बॉक्समध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता, ऑफिसमध्ये घेऊन जाऊ शकता, शाळेमध्ये लहान मुलांनाही देऊ शकता। फक्त लहान मुलाला देत असाल तर तुम्ही त्यांच्या आवडीनुसार कमी जास्त तिखटाचं प्रमाण करायचं। अशा प्रकारे ही जी कोबीची भाजी बनवली तर ती खूप टेस्टी लागते, नक्की बनवून बघा। धन्यवाद।